माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतल्या भाजपाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. अर्चना चाकूरकरांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे पक्षाचं बळ वाढलं आहे, त्यामुळे तिथली जागा निश्चित जिंकू, त्यासाठी अर्चना चाकूरकर यांनी नेतृत्व करावं असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. मला असं वाटतं की निश्चितपणे, म्हणजे निवडणुकीत तर त्याचा फायदा होणार याबद्दल कुणाच्या मनात शंका नाही. आमचे सुधाकरराव शिंगारे यांची जागा ही अधिक ताकदीनं निवडून येईल, धाराशिवमध्ये देखील आम्हाला त्याचा फायदा होईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही. 8 वेळा नगरसेवक, 7 वेळा नगराध्यक्ष, एक प्रकारे मी असं म्हणेन की मोठी राजकीय कारकीर्द त्यांना लाभली आणि लोकांचं सातत्याने प्रेम हे त्यांच्यावर राहिलेलं आहे, जमिनीशी जुडलेला, सर्वसामान्यांमध्ये काम करणारा आणि प्रत्येकाला आपल्या घरचा माणूस असा वाटणारा अशा प्रकारचं नेतृत्व आज भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी सम्मिलित होत आहे.